नमस्कार मित्रों, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, थंबनेल पाहूनच आपण अंदाज केला असेल की व्हिडिओ कशा संबंधित आहे. होय मित्रहो, आजचा व्हिडिओ मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे. पीक विम्यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे. आपल्या जिल्ह्यांमध्ये पण पीक विम्याची संदर्भातली माहिती आपणापर्यंत मिळाली असेल. मिळाली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पहा मित्रहो, जनशक्ती या वृत्तपत्रामधलं अपडेट आहे. हे काय अपडेट आहे बघूया आपण पुढे. पहा, नंदुरबार वरून बातमी आहे. 2018 खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ 3,000 शेतकऱ्यांना शासनाने पीक विमा मंजूर केलेला आहे. म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील 3,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे. मित्रहो, 10,000 शेतकरी विम्याच्या परताव्यासाठी पात्र असतानाही केवळ 3,000 शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम आल्याने ग्रामीण विभागात निराशा व्यक्त झालेली आहे. म्हणजे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांपैकी 10,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र होते, त्यापैकी 3,000 लोकांना पीक विमा मिळालेला आहे. 2018 खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. पीक कर्ज घेताना बँकाकडून सक्तीने वसुली होणाऱ्या विम्याच्या रकमेत शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता होती. कृषी विभागाने जानेवारी अखेरीस पूर्ण केलेल्या पीक कापणी प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.